अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे आणि ढिसाळ नियोजनामुळे आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द झाल्या असल्याचा आरोप करत त्यामुळे अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असल्यामुळे आज जामनेर शहरातील नगर परिषदेसमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। सर्व विद्यार्थी यासाठी आरोग्य विभागाच्या संचालिका अर्चना पाटील यांना जबाबदार धरत असून आरोग्य विभागाच्या संचालिका अर्चना पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा किंवा राज्य सरकारने त्यांना निलंबित करावे, तसेच सर्व विद्यार्थ्यांचे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन भरपाई म्हणून सर्व मुलांना झालेला प्रवास भत्ता राज्य सरकारने परत द्यावा या मागण्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने या आंदोलनाप्रसंगी करण्यात आल्या। वर्षापासून सर्व विद्यार्थी परीक्षेची तयारी करत होते। गेल्या अनेक वर्षापासून कोरोनाचं संकट आपल्या देशाभरात सुरू आहे। सर्व ठिकाणी आर्थिक हानी झालेली आहे। लोकांकडे कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही आहे। तरी शेतकरी परिवारातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज होणाऱ्या आरोग्य सेवकपदासाठी गेल्या वर्षभरापासून तयारी केली होती। आज त्यांच्याकडे खाण्यासाठी पैसे नाही आहे अशा लोकांनी आईचं सोनं विकलं, काही विकलं, कुणी त्यांचे गुरे ढोरे विकून परीक्षा सेंटरवर गेले आणि या राजेश टोपे यांच्या बापाचा महाराष्ट्र जे समजत आहे प्रत्येक परीक्षा यांच्या तोंडात येईल ते वय रद्द करता यांना एकच सांगू इच्छितो, यांच्या बापाचा महाराष्ट्र हा नाही आहे। महाराष्ट्र हा महाराष्ट्रातल्या नागरिकांचा आहे। यांनी यांची चुकी आहे। हे प्रत्येक वेळेस यांचं झालेलं आहे। परीक्षा आल्यावर यांची हुकूमशाही या ठिकाणी महाराष्ट्रावर चालू आहे। ही हुकूमशाही कुठेतरी बंद करावी। आज शांततेमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद निषेध नोंदवते। आता येणाऱ्या काळात एखादी परीक्षा जर का रद्द झाली तर या ठाकरे सरकारला मी जाहीर सांगू इच्छितो की महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देते। या ठिकाणी सर्व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मी ठाकरे सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध नोंदवतो। धन्यवाद। दिनकर वडवी यांच्याकडे सेंटरला यायला पैसे नव्हते, तर त्याच्या वडिलांनी घरच्या कोंबड्या विकून त्याला पैसे दिले आणि मग मी तिथे सेंटरला आलेला होता। तर अशा प्रकारे अशा गरीब विद्यार्थ्यांचं या परीक्षा कॅन्सल झाल्यामुळे त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे। तर आज सरकारने हा खर्च जो आहे मुलांचा तो सरकारने हा मला भरून द्यावा। आरोग्य सेवा विभागाच्या गौवंढ या पैसा असताना ग्रामीण भागातील विद्यार्थी भेटील त्या वाहनाने प्रवास करून रात्रीचा प्रवास करून या सरकारने अचानक त्या परीक्षा रद्द केलेल्या आहे। तर विद्यार्थ्यांना जो रास्ता पाचना रात्रीचा जो त्रास झालेला आहे विद्यार्थ्यांना तो विद्यार्थ्यांना जबाबदार कोण राहणार आहे या ठाकरे सरकारचा मी निषेध करतो। आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम हे ठाकरे सरकार करत आहे। विद्यार्थ्यांना तो येणारा जो खर्च आहे विद्यार्थ्यांना आता मुलगा वाहतूक विद्यार्थी नाशिकसारख्या पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरामध्ये सेंटरला ते विद्यार्थी गेलेले आहे त्या विद्यार्थ्यांना तो त्रास झालेला आहे। तो त्रास हा ठाकरे सरकार जाणून बघून या विद्यार्थ्यांना देत आहे असा देत राहत आहे। पण या ठाकरे सरकारचा मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे ठाकरे सरकारचा निषेध करतो। महाविकास आघाडी सरकारचा मी आदित्य साहेब पर्वमध्ये टोपे भक्त लोकांना टोपे लावण्याचं काम करतात। हे टोपे हे लोक विद्यार्थ्यांना टोपे लाव आमच्या आम्हासारख्या विद्यार्थ्यांना टोपे लावायचं काम हे राजे टोपे हे सरकार करत आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।